आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाची पनवेल तालुका ग्रामीण कमिटी जाहीर करण्यात आली आहे त्यांना भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड गोव्याचे माजी आमदार तथा पनवेल विधानसभा निरीक्षक दयानंद सोपटे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पनवेल तालुका अध्यक्षपदी कमला देशेकर सरचिटणीसपदी प्रतिभा भोईर सरचिटणीसपदी शिल्पा म्हात्रे उपाध्यक्षपदी समीना साठी सदस्यपदी अर्पिता पवार श्यामला भागेत कविता मते रेश्मा माळी सपना वारके सावित्री पाटील निर्मला साळुंखे अनिता सप्रा हिरा ठाकूर रजना पाटील मनीषा खरत रितू पाटील काजल पाटील सोनाली देशेकर रसिका सय्यद योगिता पाटील नीता मोहिते सविता फडके पदूबाई निरगुडा यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना उपस्थित मान्यवरांनी नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा चिटणीस अमरीश मोकल पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते